कर्तव्य अतिशय कर्तव्य दक्ष नेत्याच्या त्यांनी केलेल्या कामाच्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माननीय काकासाहेब कोळते, आमचे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पक्षाचे असलम पाटील, आमचे जुने स्नेही डॉक्टर खंडेलवाल, माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी धावरे, महानंदाचे अध्यक्ष राजाजी परजणे, शहराध्यक्ष शिवसेनेचे सनी वाघ, नितीन शिंदे, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, महमूद सय्यद, डॉक्टर गोवर्धनजी उसळे, राजेंद्र बापू जाधव, गुजराव प्रेम करणारे सर्व त्यांचा मित्र परिवार आणि सगळ्या दबाव झुगारून पशी सगळे नागरिक आजच्या या सोहळ्याचे खरं प्रमुख आकर्षण असलेले माझे मित्र विजयराव वाढणे, त्यांना अतिशय समर्थपणे सत्कारणाऱ्या त्यांच्या सभागती उमाताई, त्यांचे उपस्थित बंधू, उपस्थित माझे सर्व पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधू भगिनी, बराच वेळ झालाय कार्यक्रमाला आणि मला यायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो। खरं कालच आषाढीची वारी झाली, त्यामुळे दोन दिवस त्या पंढरपूरला सगळ्या वारकऱ्यांच्या सेवेकरता मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री मला उपस्थित राहावं लागलं। परंतु या वर्षी अतिशय आगळा वेगळा सोहळा या निमित्तानं पांडुरंगांच्या कृपेनं ही वारी कोणतंही विघ्न न येता सर पार पडली, त्याचा एक विशेष आनंद मला सुद्धा व्यक्तिशः आहे। आणि त्या दिवशीच मी ठरवलं होतं की वारीच्या दुसऱ्या दिवशी आपला कार्यक्रम घ्यायचा, संत शिरोमणी वडेकर आज त्या बौद्ध कॉल कंपाऊंड गोरगवा काकाच्या मंदिराच्या परिसराने संरक्षण भिंत मांडली, त्याचं उद्घाटन आणि त्याचबरोबर विजयरावांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकिर्दीमध्ये त्यांनी केलेल्या कामाच्या पुस्तकाचं प्रकाशन आज अशा दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली। खरं प्रथमतः आमचे सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते आदरणीय सुरभान पंडित वाढणेच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो। तर अण्णांची शिस्त आणि त्यांचे संस्कार आजही त्या कार्यक्रमात आल्यानंतर त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। मी तर त्या भारतीय जनता पक्षात नसतानाही त्यांच्या पुढे उभं राहण्याचं धाडस मी कधी करत नव्हतो। खासदार बाळासाहेब विखे पाटील त्यांचा दोघांचा अतिशय घनिष्ठ स्नेह होता आणि त्यामुळे कधीतरी अण्णांना भेटण्याची संधी मिळायची। कुंतांबाच्या रेल्वेचा कार्यक्रम झाला कारण त्यांचा विशेष पुढाकार त्या कुंतांबाच्या रेल्वेसाठी राहिला आणि अशा अनेक उपक्रमातून प्रदेशाध्यक्ष असताना चंद्रशेखर भाऊ कदमांना निवडून आणताना खरंच त्याच्यात सुरेमान आणि पाटलांचा फार मोठा सिंहाचा वाटा होता। हे कर्तव्यदक्ष करारी तत्वाशी बांधिलकी असताना आणि स्पष्टोक्तीपणा त्यांच्यामध्ये एवढा होता
आणि म्हणून आज या ठिकाणी आल्यानंतर अनेक वेळा त्यांच्या घरी जाण्याचा मला प्रसंग आला. आज विजयरावांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यांचाच वारसा मला वाटतं चालवताना विजयरावांच्या समोर विजयरावांच्या मध्ये मला त्यांचं प्रतिबिंब दिसतंय त्याचं मला एक विशेष समाधान आहे. तर म्हणजे नगराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी जो लेखाजोखा मांडलेला आहे आणि ते पुस्तक प्रकाशन होत असताना मी पाहिलं त्याचं बॅट चिन्ह आहे. म्हणजे बॅट कोणासाठी येतो मुलांना विचारलं ते मला बॅट हातात देण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण जर हा सगळा जो सावळा गोंधळ आहे शहरात दुरुस्त करायचा असेल त्याला बॅट शिवाय पर्याय नाही आहे. आणि मला वाटतं हा जो लेखाजोखा त्यांनी मांडलेला आहे तो त्याचं एक प्रतीक आहे की कारण एक ध्येयवाडा माणूस असतो निष्पृह निस्वार्थीपणे जनतेची सेवा करण्याचं व्रत त्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून जे केलं ते सांगण्याचं धाडस त्यांनी केलेलं आहे. हे शक्यतो फार कोणी करत नाही. दुसऱ्यांदेच फोटो छापण्यामध्ये काही लोक धन्यता मानतात. दुसऱ्यांदा केलेल्या कामाचं श्रेय घेण्यामध्ये लोक धन्यता मानतात. परंतु जे काही आपल्या वाटचालीमध्ये ज्या मर्यादा सांभाळून त्यांनी जे काम केलं निधी मिळण्याची मर्यादा सरकारकडून मिळणाऱ्या सहकार्य जे सरकारकडून मिळत होतं त्याच्या मर्यादा स्वपक्षीय लोकांकडून मिळणाऱ्या असहकाराच्या मर्यादा हे सगळेच सहन करत विजयरावांनी या कोपरगावच्या विकासामध्ये एक आगळेवेगळे चित्र निर्माण केलं. आणि म्हणून खरं म्हणजे या जनतेसमोर मांडताना एक मोठं धाडस लागतं. आणि मला वाटतं विजयरावांनी आज या कर्तव्य पुस्तकातून जे धाडस केलेलं आहे त्यांचं मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. विचाराची कधी चढवड करता राष्ट्रीय प्रवाहामध्ये मला वाटतं त्या विचाराबरोबर सुसंगत असं काम करण्याचं त्यांनी जे धोरण स्वीकारलं कैलासवाडी सुरेमान पाटणाच्यापासून आलेला जे वसा होता एक शिस्तप्रिय निष्कलंक भ्रष्टाचार मुक्त अशा प्रकारचं मी काम करून दाखवतोय. मला वाटतं आपल्या शहरामध्ये सगळं नवीन होत आणि लोकांना या सगळ्या गोष्टीची कल्पना नव्हती की असं भ्रष्टाचार मुक्त कारभार करता येतो. मग त्यामुळे विजयरावातून त्यामुळे अडचण मोठी झाली. इथं भ्रष्टाचाराशिवाय काही नव्हतं आणि तुम्ही आल्यानंतर भ्रष्टाचार मुक्त करण्याचं काम केलंय तर तुम्हाला मुक्त करून टाकू अशा प्रकारचं मला वाटतं काही दोघं ठरवलं दिसतं. परंतु मी म्हटल्याप्रमाणे एक विचाराची बांधिलकी लागते आणि ती विजयरावांच्या निमित्तानं त्यांनी ती जोपासली. म्हणून खरं किती त्याला विरोध झाला मला वाटतं विरोध सरकारने क्षमता त्यांना ती कवी असल्यामुळे निर्माण झाली मला वाटतं. कारण कवी हा संवेदनशील असतो. मला वाटतं ते त्यांचं मला माहीत नाही मग त्यांनी विचारलं पाहिजे की फार दडप झाल्यानंतर बहुतेक ते चांगला कविता करत असले पाहिजे. कधी दडपत देश झाला नाही ना बरोबर ना. आणि खरं कविता मग त्यांनी अभिनंदन केलं पाहिजे की हा सगळा म्हणजे विजयरावांचा हा सगळा एकूण कार्यपद्धतीचं कार्यपद्धत सांभाळून घेणं ही सुद्धा एक मोठी उमादारी समोर मोठं आव्हानच होतं ना. ते विजयरावांच्या समोर कोपरगावचं आव्हान आणि विजयरावांचं उमादारी समोर विजयरावांचं आव्हान अशी एकूण परिस्थिती होती मला वाटतं. पण आता जो संस्कार त्यांच्यावर झाले निमित्ताने त्याचाच एक परिणाम होता की त्यांना हे चांगलं काम करता आलं. तर नगराध्यक्ष म्हणून त्यांनी जे आत्मविश्वासाने काम करण्याचा प्रयत्न केला. मर्यादा असतात निधीच्या मर्यादा असतात. खरं म्हणजे त्यावेळेस खरं म्हणजे कोपरगावकरांचं मला खरं अभिनंदन केलं पाहिजे की आपण आपला माणूस त्या ठिकाणी निवडून दिला होता. लोक बोलणे करून शक्यतो कोपरगाव नगराध्यक्ष इकडून होत नाही. परंतु कोपरगाव नागरिकांनी निष्पृह निस्वार्थीपणे एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला त्या काळामध्ये आणि तुमचा प्रयोग यशस्वी झाला.
आणि हा प्रयोग तुम्हाला भविष्यकाळात करावा लागेल. तुम्हाला सांगतो या शहराचं चित्र बनलेच असेल, कारण झोपडपट्टी झोपडपट्टी मुक्त शहर करत असेल तर आपलं धाडस केलंच पाहिजे. आज आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या प्रयत्नानं प्रधानमंत्री आवास योजनेतून जी आपल्याला एक योजना राबवायची आहे, मी आता अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की आता जिथे सरकारी जमीन किती आहे, कोणी घेतलेली आहे, कोणाच्या ताब्यात आहे, ते आम्ही शोधून काढू. परंतु आता आले माझ्यामुळे साई प्रदर्शन जागा ज्या आहेत आणि या जागा जेपीच्या ताब्यात आहेत, शासनाकडे त्या वर्ग कराव्यात अशा प्रकारचे आज आदेश झालेले आहेत. ह्या महिनाभरामध्ये या सगळ्या जागा जिल्हा परिषदेकडे वर्ग करत मला वाटतं त्यातली काही जागा जी आहे ती प्रधानमंत्री आवास योजनेत आपण वर्ग करून त्यासाठी राज्य सरकारचा केंद्राचा निधी देऊन हे शहर आपल्याला झोपडपट्टी मुक्त करता येईल का मग विचार, त्यासाठी आपण प्रयत्नाला सुरुवात करा. निधी आम्ही कमी होऊन जाणार नाही या दिपा आपल्याला. तर शेवटी या शहराच्या एकूण कार्यपद्धतीमध्ये त्यांच्या प्रक्रियेमध्ये प्रवृत्तीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. रोजगाराची साधनाचा आपण या ठिकाणी उल्लेख केला. खरं तर रोजगार निर्माण करणं हेच मोठं आव्हान आहे. माननीय देवेंद्रजी यांच्या प्रयत्नानं हा समृद्धी महामार्गात आपल्या मदतीला आलेला आहे आणि समृद्धी महामार्गाचा जो परिणाम आहे की आता लाईफलाईन झालेली आहे आपली आणि याचा उपयोग आपण किती प्रभावीपणे करू शकतो हे महत्वाचं आहे. सुधारणा आपल्या बाजूला शिर्डीच्या भूमीमध्ये आज साईबाबांचं वास्तव आहे. बाबांचं वास्तव कोपरगावमध्ये राहिलेलं आहे, परंतु ही भूमी एवढी बाबांच्या पदस्पर्शाने पूर्ण झालेली आहे. मला वाटतं आपण प्रामाणिकपणे जर प्रयत्न केला तर निश्चितपणे ह्याच्यामध्ये मोठा बदल आपण घडू शकतो. आता आपण परवा राज्य सरकारकडून शेती महामंडळाची जागा त्या ठिकाणी शिर्डी पोहोचली आहे. आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जा थीम पार्क उभा करतो आपण तिथे बाबांच्या नावाने बाबांच्या देवपदावर आमचा प्रयत्न आहे की 2500 एकर जागेमध्ये तिथे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम बांधायचं आहे. आपलं IPL सुरू करता आली पाहिजे त्या ठिकाणी असा प्रयत्न आहे. आता नवीन शिर्डी विमानतळ विकसित करण्यासाठी 600 कोटी रुपयाची आपण नवीन इमारत टेंडर फायनल झाले. मग सगळ्यात मोठं विमानतळाची इमारत आपण आता शिर्डीमध्ये विमानतळ आपण बांधतोय. एक वर्ष 1.5 वर्षामध्ये मला वाटतं मुंबईच्या नंतर सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट म्हणून शिर्डीचं त्या ठिकाणी आता उल्लेख आपल्याला करता येईल, ते विस्तार होतोय. याचे नकळत परिणाम आपला रोजगार होणारच आहे. ही जी 500 एकर जागा तुमच्या तालुक्यातली सोनेवाडीची आहे, ते फार्मिंग जी आहे तर ती आता आपण विकसित करायला घेतलेली आहे. म्हणजे महाराष्ट्र फार्मिंग कॉर्पोरेशन सिडको MIDC असं एक जॉईंट व्हेंचर करून त्या ठिकाणी आपण पूर्णतरी 500 एकरमध्ये IT पार्क डेव्हलप करतो आपण, तिथे लॉजिस्टिक पार्क डेव्हलप करतो आपण. तिथे त्या दोन्ही IT आणि लॉजिस्टिक पार्कमुळे किमान आपल्याला 10,000 तरुणांना रोजगार निर्माण करता येईल असं आता आपण प्रयत्न सुरुवात केलेली आहे. आणि ते 10,000 मुलं येणार कुठून? कोपरगावची राहणार आहेत, शिर्डीची राहणार आहेत, श्रीरामपूरची राहणार आहेत, संगमनेरची राहणार आहेत. आपल्या तरुणाईला जर उद्याचं भविष्य द्यायचं असेल तर हा IT पार्क जो आपण आता या सुधारणा स्टेट फार्मिंग कॉर्पोरेशनचा मी अध्यक्ष आहे महसूल मंत्री म्हणून आपण तो आता आणि कोपरगाव तालुक्यात येतो सोनेवाडी पुन्हा तुमची आग्रह ही MIDC या ना तर तुमचे स्वप्नपूर्ती मी करतोय मला वाटतं तिथे सोनेवाडीला हा प्रकल्प आणताना. परंतु मित्र मी आपल्याला सांगतो की सोनेवाडी त्या ठिकाणी स्टेट फार्मिंगचा प्रकल्प हा उद्या आपल्या जिल्ह्याचं भविष्य ठरवणारा प्रकल्प राहणार आहे आपलं लक्षात घ्या. नगर MIDC ला जागा आता एक्सप्लोर झालेली आहे, ते जागा एक्सपेन्शन नाही आहे. पण आता सुपेला आपण आणखीन 1,000 एकर जमीन मुसंपादित करतो, तर जमीन उपलब्ध आहे. ती आता जपान कंपनीचे क्लस्टर येत आहेत, तिथे महिन्याचा मोठा प्रकल्प जपान सुपेला आणतात. 140 प्रकल्पाच्या करता आपल्या जिल्ह्याला पसंती दिलेली आहे काही प्रकल्पांनी. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे जमीन मिळवणं हीच मोठी अडचण आहे. परंतु आता जो ग्रीनफील्ड कॉरिडॉर येतो आपण औरंगाबाद ते पुणे जातोय नगर मार्गे त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे.
सुरत चेन्नई हायवेचं काम आता जोरात चाललेलं आहे. समुद्रीला कनेक्टिव्हिटी आता आपल्याला मिळणार आहे. समृद्धीची कनेक्टिव्हिटी आता थेट आपण वडोदरा जो आता नवीन ग्रीन कॉरिडॉर आपण हायवे करतोय भिवंडीच्या जवळ आमचं आपण त्याला त्याचं सुद्धा भूसंपादन काम जवळजवळ संपलेलं आहे. तर तुम्हाला पुढे अजून 2 वर्षांना भिवंडी ठाण्यात यायची गरजच नाही. मुंबई जाताना आपण तिथूनही बायपास करून हा जो बीपीटीचा नवीन उरणचा जो हायवे तयार केला आहे अजून 1-2-3 महिने त्याचं उद्घाटन होईल त्याला पण हायवे जोडतोय. पण त्याला गोव्याला जायचं तो परस्पर बाहेरच्या बाहेर गोव्याला जाईल. ज्याला मुंबई जायचं तो परस्पर बीपीटीतून कोर्टमधून मुंबईमध्ये जाईल. आणि ज्याला गोव्या गुजरातला जायचं आहे बडोदा हायवे तो भिवंडी अलीकडेच त्याला जोडला जाईल. तो बडोदा निघून माने देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या प्रयत्नानं ही जी कनेक्टिव्हिटी स्थापन होते मग एकनाथ शिंदेच्या प्रयत्नानं ही जी इन्फ्रास्ट्रक्चर तयार होते मला वाटतं त्याचा सगळ्यात जास्त ॲडव्हान्टेज कुठे मिळाला असेल तो तुमच्या सोनेवाडीच्या प्रकल्पाला मिळणार आहे. आणि म्हणून आपण तो पुढाकार घेतला कारण आय टी पार्कच्या करता लॉजिस्टिक पार्क करता भिवंडीची जागा जी आता भिवंडीत लोक बाहेर येते लोकांना लोकांची इच्छा आहे. आणि समृद्धीने भिवंडी आपला सोनेवाडी किती अंतर आहे माहिती तुम्हाला 1.5 तास फक्त 1.5 तास. आज मुंबईच्या नरिमन पॉईंट एअरपोर्टला 1.5 तास लागतो. इथं ह्या ठिकाणी यायला काही अडचण नाही. मी आता सगळ्या लोकांशी बोलतोय उद्या यासाठी मी आयुष्य काढला की प्रत्यक्ष त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. एका मी तुम्हाला सुप्रवचन करत नाही कारण का आता थांबत नाही का कोणाने थांबणार नाही. लोक माझ्या मग येतील दहशतून लोक दहशत निर्माण केली म्हणजे लोक बरोबर राहतील हे आता काळाजोगाचे दिवस झाले नाही. आपल्याला विकासाचा मॉडेलच बदल करावं लागेल आपल्याला उद्याची पिढी साठी. आणि हे आपलं कर्तव्य आहे. आपण काय त्यांचे उपकार करत नाही. त्यामुळे मला वाटतं विचाराव हे फार मोठं काम उद्याच्या काळात आपल्या सगळ्यांना करायचं आहे. कामाला सुरुवात केलेली आहे. साखर कारखाने असतील राजेशचा दूध संघ आहे. आता हे काही सगळ्या गोष्टी आता ह्या ज्या मूळ कल्पना काही 10-15 वर्षापूर्वी लोकांना आकाशात वाटायच्या लोकांना त्या आकाशात झालेल्या आहेत. कारण तरुण पिढी ज्या पद्धतीने काम करते तरुण पिढी ज्या पद्धतीने विचार करते आपल्याला त्यांच्या जागेवरून हा विचार केला पाहिजे का आपलं भविष्य काय. हा जो हायवे आता आपण कोपरगावतून गेलेला आहे हा नॉर्थ साऊथ कॉरिडॉर जोडणारा नॅशनल हायवे आहे. दिल्लीने येणारी सर्व ट्रॅफिक जी बँगलोरला जाणारी आहे हैदराबादकडे जाणारी आहे ती या हायवेतून जाते. आता 4 लेन जाणार तो 6 लेन व्हायचा आहे. त्या बीओटीमुळे त्याची त्याला एवढे त्याची परवती लागली आपल्याला पहिल्या दिवसापासून की ते हायवे लवकर पूर्ण होतात. आता सुद्धा परत 900 कोटी रुपयाचं काम टेंडर फायनल झालंय. आता किती कधी किती वेळाने काम सुरू होते माहीत नाही. त्या हायवेमुळे तुमच्यापेक्षा मला फार मनस्ताप झाला. लोकांना असं वाटतं हायवे का होत नाही. मी एकदा कोलाडच्या पुरा ट्रॅफिक जॅमच्या उभा होतो सगळ्या गाड्या एसटीतून मी आपल्या गाडीतून माझी डीव्ही कार होती गाडीत बसलो होतो एसटीने प्रवासी म्हणून होते तर गाडी बऱ्याच वेळ उभ्या होत्या. मी आपल्या आमच्या पोलिसामुळे मार्ग पुढे जात होतो मी पण थांबलो त्या ठिकाणी एका ठिकाणी समोर मोटरसायकल आल्यामुळे एसटीत लोक म्हणत होते की इथं कोण आमदार आहे तू घरी आपला शिरा म्हणून आणि आमचा जीव चालला इथं मी गाडी ऐकतो सगळे म्हणजे माझा उद्धार होतो मी गाडी गाडी पासून ऐकत होतो करणार काय. कारण आपला दोष काही नाही परंतु दुर्दैवाने शेवटी हे आपल्याला सगळे दोषारोप घ्यावे लागतात कधी आपला संबंध असताना घ्यावे लागतात. परंतु चांगलं काम करण्याचा प्रयत्न आता ह्या नवीन हायवेच्या माध्यमातून माननीय गडकरी साहेबांनी विशेषतासाठी पुढाकार घेतलाय ते प्रयत्न करतायत. आता निवडणीचं पाणी आलंय त्यातून ह्या संपूर्ण दुष्काळी भागाला निश्चितपणे काही जीवदान मिळेल त्यातून आपली बाजारपेठ चालेल. पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून कोपरगावच्या पाण्याची चिंता नाही. कोपरगावला मेजर इश्यू डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचा आहे. तुम्ही 4 तळे बांधा 5 तळे बांधा तर विहाराने थोडं चांगलं काम केलं 5 तळं पूर्ण केलं. अजून एक टर्म तुम्हाला काय विचारावं अजून एक टर्म विहारावर मिळाली तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो
की कोपरगावच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये निराधार लोकांना पाणी मिळत राहणार नाही अशा प्रकारचं काम. आता जलजीवन मिशन जो माननीय प्रधानमंत्र्यांचा जो मुख्य कार्यक्रम आहे हर घर जल, यातून प्रत्येक घरामध्ये नळानं पाणी गेलं पाहिजे ही भूमिका आहे. आज आपल्या जिल्ह्याला 4,000 कोटी रुपये दिलेले आहेत, तर आम्ही रोज मॉनिटरिंग करतोय. दुर्गावाने आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टर त्या कॉन्ट्रॅक्टर संस्कृती इतकी वाढवलेली आहे, प्रत्येक ठिकाणी तक्रारी आहेत. निकृष्ट झालेले पाईप आहे, आताच काही पाईपलाईन क्रॅक गेलेले आहेत. वाळू माफिया अजून मी लक्षात आलं माझ्या की वाळू माफिया आमचं धोरणच उघडायला तयार नाही, तरी आता बऱ्याच ठिकाणी वाळवडे पंप सुरू झाले. कुंतम्म्याचा डेपो उत्तम चालला आहे, नायगावचा डेपो उत्तम चालला आहे, आशीचा डेपो सुरू झाला आहे. कोपरगावला पण सुरेगाव आणि मला वाटतं कुंभारी या ठिकाणी आपण डेपो सुरू करतोय. अगोदर तुमचे डेपो अगोदर लागल्यामुळे आमच्या डेपोला संधी मिळाली परिस्थिती तयार झाली. तालुक्यात अगोदर एवढे अनाधिकृत डेपो सुरू आहे, तर आपण बोलून काढू. आम्ही एखादा महिना मी अधिकाऱ्यांना दिलेला आहे. अजून अधिकाऱ्यांना राज्यामध्ये 700 वाळू डेपो सुरू करणार आहोत आपण, त्यांना 30 जुलै ही संधी दिलेली आहे शेवटची. ज्या ठिकाणी हा वाळू डेपो सुरू होणार नाही त्या सगळ्या अधिकाऱ्यांना तिथून आपण हरवणार आहोत. परंतु ही जी प्रक्रिया आहे, आज 600 रुपयाचा लोकांना मला काही लोक भेटतात घेऊन की 600 रुपयांनी मी आमचा ट्रॅक्टर घेऊन गेलो म्हणजे साहेब दिवसा वाळू नाही, दिवसात आपले दिवसा वाळू मिळत नाही ना, आपले वाळू रात्री मिळते. आता मी दिवस द्यायला सुरुवात केली हे लक्षात घेत आणि हे काम थोडे निर्भयपणेच करावं लागतंय. स्वतःच इंटरेस्ट काय आमचा ट्रेनमध्ये. आता माझा प्रयत्न असा की भविष्य काळामध्ये शहरांमध्ये आणि सरकारी कामांमध्ये आता वाळू वापरायचीच नाही, आता क्रश सँड वापरायची. क्रश सँड आपण नवीन धोरणांवर क्रश सँड आपण वापरायला सुरुवात केली की त्याची लॉंगिव्हिटी जास्त आहे, उपलब्ध होणे लवकर उपलब्ध होऊ शकते. आज पुण्यामध्ये बहुतेक बिल्डिंग बहुतेक टाउनशिप सध्या क्रश सँडवर उभे आहेत, आता वाळू कोणी फार वापरत नाही. तसं आपण जर सरपणे घातीमध्ये आणि जर आपण क्रश सँडचा वापर सुरू केला तर त्याचा निश्चितपणे चांगला उपयोग होईल. आपल्या काही नागरिकांच्या सूचना असेल जरूर त्या आपण मला करा, मी अधिक वेळ घेत नाही. तर म्हणजे आज विचारा तुमच्या कर्तव्य पुस्तकामुळे मला माझं कर्तव्य बजावण्यासाठी देता येतं आलं आणि त्यामुळे मनापासून आपल्याला माझं अभिनंदन आहे, शुभेच्छा आहे. आपल्या मत आहे ना माझ्या आपण आपण दीर्घायुष्य अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा जे काही तुमच्या राजकारणात नाव मिळून चालत नाही संधी मिळत राहत, उद्या जरी संधी तुम्हाला मिळाली नाही आरक्षणामुळं, पण छोटी आपण आपल्या कोपरगाव सुधार कोपरगावच्या शहराच्या सुधारण्यासाठी आपण विशेष पुढाकार घ्या. जी काही त्यासाठी लागणारी मदत ती संपट की आपण करू, शासनातून करू, शासनाच्या शिवाय करू. कारण छोटी शासन हे जनतेसाठी आहे आणि जनतेकरता जे काम करण्याचा आपण जर त्या ठिकाणी जो पुढाकार घेतलेला आहे त्यासाठी तुम्हाला सगळी मदत करण्याची माझी तयारी आहे. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो, उपस्थित सगळ्या नागरिक बंधू भगिनींची माफी मागतो उशीर आले झाल्यामुळे आपली जे गैरसोय झाली दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.